कांद्याच्या भावामध्ये झाली मोठ्या प्रमाणामध्ये वाढ। काय आहे आजचे लाल कांदा आणि पांढऱ्या कांद्याचे भाव, या व्हिडिओमधून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये कांदा हा परिपक्व होऊन बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतो तेव्हाच कांद्याचे भाव हे पडले जाते। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कांद्याला काय भाव सुरू आहे याची माहिती घेण्याचा या व्हिडिओमधून आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम बाजारपेठ म्हणजे पुणे मोशी, आवक आहे 283 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 500, जास्तीत जास्त दर आहे 1200, सर्वसाधारण दर 850। पुणे खडकी लोकल क्विंटल, आवक आहे 24 क्विंटलची, कमीत कमी दर 1200, जास्तीत जास्त दर 1700, सर्वसाधारण दर 1450। त्याच्यानंतर पुणे लोकल क्विंटल, आवक आहे 14280, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त दर 2200, सर्वसाधारण दर 1500। भुसावळमध्ये लाल कांदा, आवक आहे 81 क्विंटलची, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त दर 1000, सर्वसाधारण दर 1000। पारनेल लाल कांदा, आवक आहे 10593, कमीत कमी दर 300, जास्तीत जास्त दर 2300, सर्वसाधारण दर 1300। जुन्नरमध्ये आवक आहे 5885, कमीत कमी दर 9050, कमीत कमी दर 950, जास्तीत जास्त दर 2210, सर्वसाधारण दर 1450। साताऱ्यामध्ये 195 क्विंटलची आवक आहे, कमीत कमी दर 1500, जास्तीत जास्त दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1800। या सर्व परिस्थितीचा अभ्यास केला तर हे आजचे कांद्याचे भाव सध्याच्या परिस्थितीमध्ये किती सुरू आहे, कारण शेतकरी जेव्हा आपल्या शेतामधून कांदा परिपक्व होऊन बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतो त्याचवेळी कापसाचे भाव किंवा कांद्याचे भाव हे उतरले आपल्याला पाहायला दिसते। परंतु आत्ताचे कांद्याला मुख्य बाजारपेठेमध्ये मी सांगितले हे भाव होते, समोर येणारे काही व्हिडिओ कांद्याच्या भावावरसुद्धा आपले राहणार आहेत। तुम्ही जर कांदा उत्पादक असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद।